आमच्या तालुक्यात टक्केवारी ही भयानक चालती. कुठलं काम कुठं कुणाला कुणाला द्यायला पाहिजे याची पूर्ण जबाबदारी माझी राहणार आहे आणि याची पूर्ण माहिती मला आहे. तर तुम्ही आम्हाला दाखवावं की बिफोर 15 इयर्स बॅक माझा तालुका काय होता आणि आफ्टर 15 इयर्स माझा तालुका आता काय. आमचा तालुका हा आरोग्याविषयी अतिशय गंभीर परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. सुधीर मुंगसेंचं खेड विधानसभेतील तरुणाईसाठी काय विजन असणार आहे? त्याला ज्या ज्या गोष्टी लागणार आहे भविष्यामध्ये ते निश्चितप्रमाणे सुधीर मुंगसे माझ्या युवकांच्यासाठी 100% त्या ठिकाणी तो करणार. मी सेवेकरी फाउंडेशनच्या माध्यमातून समाजामध्ये किती उपक्रम केले जातात किंवा ते कसे केले जातात? राजकारणात येऊन आम्हाला आमचं स्वतःचं त्या ठिकाणी आर्थिक लाभ आम्हाला स्वतःला घ्यायचा नाही आहे. आम्हाला ह्या लोकांचा आर्थिक लाभ करून द्यायचा. चाकण इंडस्ट्रीमध्ये ESI लागू झाले पण अद्यापही ESIचं हॉस्पिटल चाकणमध्ये उपलब्ध नाही. असा त्या ठिकाणी हा खेड तालुका आहे. परंतु हा सक्षम बनवायचा तर त्याच्यासाठी नेतृत्व चांगलं पाहिजे. संधी मिळाली तर 100% त्या ठिकाणी मी करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. नमस्कार. आज आपल्या बोलबिंदासमध्ये आपण बिंदास चर्चा करणार आहोत खेड विधानसभामधील एका अशा चेहऱ्यासोबत. खरं तर पाटी अगदी नवी कोरी आहे. नेतृत्व असं घडतंय सुशिक्षित सुसंस्कृत आणि खऱ्या अर्थानं दिसायला देखील तरुण आणि तरुणांशी ज्यांची खऱ्या अर्थानं नाळ जोडली गेलेली आहे असं एक तरुण तडफदार नेतृत्व आज आपल्या बोलबिंदाच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. सुधीर मुंगसेजी नमस्कार. सर नमस्कार. सर चर्चा करण्याआधी सगळ्यात पहिल्यांदा तुमचं मनपूर्वक स्वागत आजच्या आपल्या बोलबिंदाच्या चर्चेमध्ये. धन्यवाद. सर विधानसभेची निवडणूक आता होऊ घातलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता निवडणुकीचं रणधुमाळी अगदी दिसतीये. आम्ही मीडियामध्ये ऐकलं बातम्या पाहिल्या की आता सुधीर मुंगसेजी देखील निवडणुकीची तयारी करतायत. तर सगळ्यात पहिल्यांदा माझा हा प्रश्न आहे सर खरंच निवडणुकीची तयारी करताय किंवा इच्छा आहे विधानसभा निवडणूक लढवायची? नाही, प्रथमतः बोलबिंदासमध्ये मला आपण बोलवलं त्याबद्दल मी मनापासून आपला आभार व्यक्त करतो. खरं तर राजकीय जीवनामध्ये काम करत असताना गेले 30 वर्षापासून मी इंडस्ट्रीमध्ये काम करतो आणि त्या इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना सामाजिक जीवनामध्ये अनेक उपक्रम माझ्या मी सेवेकरी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून मी कित्येक वर्षापासून करत आलेलो आहे. त्याच्यामध्ये गोरगरीबांची मेडिकलची कामं असतील, नवीन मुलांची एज्युकेशनल कामं असतील, अशा अनेक गोष्टीवरती माझ्या संस्थेच्या माध्यमातून ते काम चालू होतं. परंतु ते काम करत असताना त्याच्यामध्ये काही उणीवा मला जाणवायला लागल्या. कारण की हे काम करत असताना त्याला कुठंतरी राजकीय आपल्याला अंग असला पाहिजे आणि आपल्याला ती ताकद त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. आणि ती जर मिळाली तर आपण निश्चितप्रमाणे आपण ज्या ज्या आपल्या डोक्यामध्ये योजना आखलेल्या आहेत आपल्याला लोकांच्यासाठी जे जे काही आपल्याला काम करायचे ते निश्चितप्रमाणे आपण त्या लोकांच्या कामाला त्या ठिकाणी कुठेतरी न्याय देऊ शकतो. तर अशा पद्धतीसाठी आम्ही विचार केला की आपण राजकारणामध्ये प्रवेश त्या ठिकाणी केला गेला पाहिजे. आणि मग हे सगळं होत असताना राजकीय प्रवेश हा माझा जरी झाला असेल परंतु भविष्यामध्ये आता 2 महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही मला विचारलं तुम्ही इच्छुक म्हणून त्या ठिकाणी काम करणार आहात का, तर मी 100% मी इच्छुक म्हणून त्या ठिकाणी काम करतो आहे. त्यानंतर महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटक माणसाकडनं प्रत्येक तालुक्यावरती जे जे आज इच्छुक महाविकास आघाडीची माणसं आहेत त्यांना सर्वांना विश्वासात घेऊन आम्ही सर्व एक जीवानी एक मुखानी आम्ही ह्या तालुक्यामध्ये काम करत आहोत. त्याच्यामुळं भविष्यात संधी निश्चितप्रमाणे साहेब देतील, उद्धवसाहेब देतील, गांधीसाहेब देतील, ज्याला कुणाला देतील, तर त्यावेळेस आम्ही एक तरुण म्हणून त्या ठिकाणी काम करणार आहोत. आणि त्याच्यामधनं आम्हाला जे साधायचे त्याच्यामध्ये लोकांचं हित साधायचे. आम्हाला त्याच्यामध्ये राजकारणात येऊन आम्हाला आमचं स्वतःचं त्या ठिकाणी आर्थिक लाभ आम्हाला स्वतःला घ्यायचा नाही आहे. आम्हाला ह्या लोकांचा आर्थिक लाभ करून द्यायचा. लोकांचे जनजीवन त्या ठिकाणी जे विस्कळीत झालेले आहेत गेल्या कित्येक वर्षापासून ते सुरळीत कसं यायला पाहिजेत त्याच्यावरती आम्ही कित्येक दिवसापासून काम करतो आहे. आणि आता हे राजकीय त्यासाठी एक माध्यम असं आहे की त्याच्यावरती तुम्हाला जर ती पॉवर आली तर डेफिनेटली तुम्ही लोकांचे प्रश्न जे आहेत ते प्रामाणिकपणे सोडू शकता. म्हणजे मी सेवेकरी फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही जी काही समाजासाठी काम करत आहात त्या कामांना अजून गती देण्यासाठी राजकारण हे तुमच्यासाठी एक मीडियम असणार आहे? अगदी बरोबर. अच्छा,
आणि एकंदरीत आता आम्हाला तसं माहिती आहेच, पण तरी देखील नक्की मी सेवेकरी फाउंडेशनच्या माध्यमातून समाजामध्ये किती उपक्रम केले जातात किंवा ते कसे केले जातात याबद्दल आम्हाला माहिती देऊ शकता? आता गेल्या एक वर्षामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल माझं, तर मी ह्या तालुक्यामध्ये मी फिरायला सुरुवात केली. मी जवळजवळ 2.5-3 महिने तालुक्यातील जे दुर्गम भाग आहेत, दुर्गम नाही म्हणता येणार, पण ज्या भागामध्ये मेडिकलची व्यवस्था अपुरी आहेत, तर त्या भागामध्ये मी फिरायला सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये तुमच्या भोरगिरीपासून तर फार वाडाकडूसपर्यंत, वाड्याच्या इथपर्यंत मी जे 64 गावं आहेत आमच्या पश्चिम पट्ट्यामध्ये, अतिशय डोंगराळ भागामध्ये ज्या ठिकाणी आदिवासी समाज सगळ्यात मोठ्या प्रमाणात तिथं वास्तव्यात आहेत, अशा ठिकाणी मी त्या ठिकाणी 2 महिने कंटिन्युअसली त्या ठिकाणी फिरत होतो. त्या लोकांच्या आरोग्याच्या एवढ्या बिकट समस्या आहेत की एखाद्या माणसाला जर साप चावला, त्याला देणं लागणारं जे औषध आहेत तेसुद्धा तिथं उपलब्ध नसतं. त्या माणसाला चाकणला येईपर्यंत तो माणूस एक्सपायर होऊन जातो. म्हणजे अशी परिस्थिती मी माझ्या डोळ्याने त्या ठिकाणी खेड तालुक्यामध्ये आमच्या पश्चिम पट्ट्यामध्ये मी स्वतः पाहिलेली आहेत. आणि त्याच्यामुळं असं जीवाला कुठंतरी एक हुरहुर लागते. सारे आपण जेवढं सगळं करतो आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या भागामध्ये आरोग्यसेवा का नको नीट नसायला? मग त्याच्यासाठी मी सर्वात मोठा मी त्या ठिकाणी महाआरोग्य शिबिर घेतलं. एक महाआरोग्य शिबिर घेतलं मी ढेण्यामध्ये, एक महाआरोग्य शिबिर घेतलं मी आंबोलीमध्ये. साधारणतः 12,000 लोकांना त्या ठिकाणी त्या आरोग्याची सेवा मी उपलब्ध करून दिली. आणि त्याच्यामध्ये 370 लोकांचे मी डोळ्याचे ऑपरेशन्स केले. आणि हे सगळे विना मोबदला, सगळं फ्री ऑफ कॉस्टमध्ये त्या ठिकाणी केलं. त्यांना 1-1 महिन्याचे मेडिसिन दिल्या आणि त्याच्यानंतर त्यांच्या अनेक आजारांवरती मी काम केलं. आजही ती लोकं मला कनेक्ट आहेत, माझे आजही डॉक्टर त्यांच्याबरोबर कनेक्ट आहेत. ज्या ज्या लोकांना आम्ही रिपोर्टवरती लिहून दिलेले की तुम्हाला हे तुम्ही टेस्ट करा आणि तुम्हाला ह्या गोळ्या त्या ठिकाणी करा, तर ते लोकं अजूनही ते आमच्या डॉक्टरांच्या संपर्कात आहे. आमची जी मेडिकलची टीम काम करते माझ्या पाठीमागे, त्यांच्या ते संपर्कात आहेत. म्हणजे त्यांचं आणि आमचं नातं, एक पेशंट आणि डॉक्टरचं जसं नातं असतं, तसं त्यांचं आणि माझं एक घरातले फॅमिली मेंबरसारखं नातं त्या ठिकाणी झालेलं आहेत. आणि ही फक्त मेडिकलची अवस्था आपल्या तालुक्यामध्ये एवढी भयानक आहेत. आमच्या इथं जे काय प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट, डॉक्टर अवेलेबल नसतात. त्याच्यानंतर तिथं नर्सेस अवेलेबल नसतात. हे अवेलेबल असले मेडिसिन अवेलेबल नसतात. आणि हे सर्व, एखाद्या माणसाचा ॲक्सिडेंट झाला तर तिथं ॲम्ब्युलन्स आहे पण ड्रायव्हर अवेलेबल नसतो. म्हणजे अतिशय भयानक परिस्थितीमध्ये आमचा तालुका हा आरोग्याविषयी अतिशय गंभीर परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहेत. आणि त्याच्यावरती आपण कुठेतरी काम केलं गेलं पाहिजे. म्हणून आरोग्य शिबिरासाठी मी 12,000 लोकांना त्या ठिकाणी आरोग्याची सेवा दिलेली आहे. आणि माझ्या 6 ॲम्ब्युलन्स आज फिरतात तालुक्यामध्ये. मी ह्या तालुक्यासाठी 6 ॲम्ब्युलन्स मी समर्पित केल्या की आपल्या तालुक्यामध्ये ज्यावेळेस मला कळलं की ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर नसतात, ॲम्ब्युलन्स असतात ड्रायव्हर नसतात, तिथे डिझेल नसतं, मी 6 ॲम्ब्युलन्स त्या तालुक्यामध्ये मी समर्पित केला. ज्याला कुणाला लागतं ते फोन करतात, ती सिंगल मिनिटमध्ये ॲम्ब्युलन्स पोचते. 10-12 मिनिटांमध्ये ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी पोचून जाते. म्हणजे त्याच्यामुळे लोकांचे प्रश्न थोडे सुटतात. मी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे की बाबा आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो. आपली एक कौटुंबिक जबाबदारी आहे की आपण ह्या समाजासाठी काहीतरी दिलं गेलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण हे काम त्या ठिकाणी उपक्रम आम्ही करत आहोत. नक्कीच हा खूप स्तुत्य उपक्रम आहे. एकंदरीत मी सेवेकरी फाउंडेशनच्या माध्यमातून, किंवा तुम्ही आता सांगितलं की तालुक्याचा तुम्ही दौरा केलात, तर महिलांसाठी एकंदरीत तुम्ही आतापर्यंत काय उपाययोजना केलेत, उपक्रम केलेत, किंवा महिलांसाठी नक्की काय काय केलंय हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आता महिलांसाठी सर्वात प्रथमतः आपल्या तालुक्यामध्ये बचत गटाचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. प्रत्येक गावागावामध्ये बचत गट आहेत, त्यांचे CRP मेंबर आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून पंचायत समिती, गव्हर्नमेंटच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून अनेक त्या ठिकाणी उपक्रम येत असतात. परंतु ते उपक्रम त्यांच्या खालच्या लेवलपर्यंत जातात का? हे बिलकुल जात नाही. हे उपक्रम वरच्यावरती त्या ठिकाणी ते एक अशा गोंधळा जातो आणि त्याचं त्या ठिकाणी करप्शन होतं. आता हे काम करत असताना मी पहिलं प्रामुख्याने पाहिलं की इंडस्ट्री आपल्याजवळ आहे. जी भारतामध्ये नाही म्हणजे देशामधली सर्वात मोठी इंडस्ट्री आपल्या चाकणमध्ये आहेत. एक नंबर येतो डेट्रॉईटचा, दुसरा नंबर येतो आपल्या चाकण इंडस्ट्रीचा. अशा 2 इंडस्ट्री जगामध्ये आहेत आणि त्यातली आपली चाकण इंडस्ट्री सगळ्यात मोठी आहे. आणि ही जी इंडस्ट्री आहेत, ह्या इंडस्ट्रीमध्ये एवढं पोटेन्शियल आहेत काम करण्यासाठी. म्हणजे महिलांना रोजगार इथं मिळू शकतो,
तर 100% मिळू शकतो. घर बसल्या मिळू शकतो, 100% मिळू शकतो. महिलांना घर बसल्या काम देऊ शकता, देऊ शकतो. पण ह्याची उत्तरं सगळी माझ्याकडे आहेत, परंतु ती उत्तरं आहेत त्या उत्तर देण्यासाठी, त्या महिलांच्या हाताला काम देण्यासाठी निश्चितप्रमाणे इंडस्ट्रीमधली छोटी छोटी इलेक्ट्रॉनिकची कामं आहेत, प्लॅस्टिकची कामं आहेत, ती कामं त्यांना असेंब्लीची कामं जी असतात. इंडस्ट्रीमध्ये गेले 30 वर्ष मी काम करतो आहे, मला इंडस्ट्रीचा म्हणजे खडानखडा मला माहिती आहेत. त्याच्यामुळं कुठलं काम कुठं कुणाला द्यायला पाहिजे याची पूर्ण जबाबदारी माझी राहणार आहेत आणि याची पूर्ण माहिती मला आहे. त्याच्यामुळं महिलांना घर बसल्यामध्ये एखादं असेंब्लीचं काम असेल, आज माझ्या बचत गट आहेत, माझ्या महिला आहेत, त्यांना काय हवं आहे, मला घर बसल्या मला काम मिळालं पाहिजे, घर बसल्या माझ्याकडनं ते उचललं गेलं पाहिजे आणि घर बसल्या मला 200 रुपये मिळाले पाहिजे, 300 रुपये मिळाले पाहिजे, ही जी तिची माफक अपेक्षा असते आणि तिच्यासाठी मी 100% काम करतो आहे. त्याच्यानंतर दुसरा एक मी प्रयोग केलेला आहे, जो आता 4 पंचायत समितीचे जे गण आहेत, आमचे टोटल 14 गण आहेत, पण मी 4 ठिकाणी हा प्रयोग मी चालू केलेला आहे. मी काही कोर्सेस क्रिएट केलेत महिलांसाठी, ऑलरेडी ते गव्हर्नमेंटचे कोर्सेस आहेत, परंतु गव्हर्नमेंट त्याच्यावरती एवढंसं फोकस करत नाही आहे. मी आर्यवर्ग जो आहे त्याचं मी कोर्सेस चालू केला आहे, शिलाई मशीनचा मी कोर्सेस चालू केला आहे, नथ मेकिंगचा मी कोर्सेस चालू केला आहे, मी ब्युटी पार्लरचा चालू केला आहे. हे 4 कोर्सेस मी माझ्या मी सेवेकरी सोशल संस्थेच्या माध्यमातून, माझे हे 4ही त्या ठिकाणी ट्रेनर रोज 8 तास त्या ठिकाणी असतात. माझ्या 4 बॅचेस असतात, ह्या 4ही याच्या 50-50ची एक बॅच असली. हा 1-1 महिन्याचा कोर्स आहेत, लक्षात घ्या, 1-1 महिन्याचा कोर्स आहेत. म्हणजे 1 महिन्यामध्ये माझ्या इथनं 200 महिला शिकून बाहेर पडणार आहेत आणि त्याच्यानंतर त्यांच्या हाताला निश्चितप्रमाणे काम मिळणार आहेत. हा फक्त मी आता हे 4 ठिकाणी केले आहेत, मला हे 40 ठिकाणी करायचे आहेत. पण आता त्याचा रिस्पॉन्स कसा येतो, याचा रिस्पॉन्स अतिउत्तम आहे आणि भविष्यात जाऊन मी याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक महिलेला काम कसं भेटेल याच्यावरती मी काम करणार आहे. नक्कीच. यानंतर माझा पुढचा प्रश्न असा आहे की आता तुम्ही उल्लेख केला की जगातील 2 नंबरची MIDC चाकणची MIDC आहे, म्हणजे एकंदरीत एकदा चाकणकडे पाहिलं की असं वाटतं की जणू काही चमचमतं शहर आहे, पण एकीकडे खेडे पाहिलं की अजून वाटतं की अजून ते विकसित नाही झालं आहे किंवा तेवढ्या सुविधा तिथपर्यंत पोहोचल्या नाही आहेत. तर एकंदरीत चाकण किंवा खेडसाठी ते अजून विकसित करण्यासाठी अजून कोणते स्ट्रॉंग विजन तुमच्याकडे आत्ता आहेत? चाकण शहर ऑलरेडी आर्थिकदृष्ट्या ते खूप सक्षम आहेत, परंतु इथली जी राजकीय व्यवस्था आहेत, ह्या राजकीय व्यवस्थेच्या जी लोकं बसलेली आहेत, ह्या लोकांना स्वतःच्या व्हिजनरी जो माणूस असायला पाहिजे. की आता मी मागच्या वेळेस एक मुलाखत झाली होती, त्या मुलाखतीमध्ये पण मी सांगितलं की माझा खेड तालुका, एकटा खेड तालुका आणि बाहेरची 7 राज्य, त्या 7 राज्यांचा जेवढा GST आहे तेवढा एकटा GST माझ्या खेड तालुक्याचा 45,000 कोटी हा एकटा खेड तालुका GST दरवर्षी भरतो. त्याच्यानंतर इन्कम टॅक्स माझा खेड तालुका 40,000 कोटी भरतो. 85,000 कोटी दरवर्षी माझ्या खेड तालुक्यातून गव्हर्नमेंटच्या तिजोरीमध्ये पैसे जातात. मग हे जर पैसे जातात, ह्याच्या बदल्यात माझ्या खेड तालुक्याला काय भेटतं? ह्याच्या बदल्यात खेड तालुक्याला मला माझे 0 भेटतात. तुमचे 2,000 कोटी, तुमचे 3,000 कोटी, ह्यांनी तुमच्या खेड तालुक्याचा विकास होणार नाही. तुम्हाला भरीव त्या ठिकाणी काम करावं लागणार. आरोग्याची तुमची एवढी मोठी एवढं बेकारी तुमची येतं, तुमच्या तर का नाही एखादं 1,000 बेडचं हॉस्पिटल व्हावं. आज माझ्या इंडस्ट्रीमध्ये जर एखाद्या माणसाचा ॲक्सिडेंट झाला तर त्याला ESI हॉस्पिटल असतं. 2016 चाकण इंडस्ट्रीमध्ये ESI लागू झाली. माझ्या एम्प्लॉयरचा जो काय ESIचा शेअर्स आहे हा कटिंग करून घेतला जातो 13.5% आणि तो शासनाला भरला जातो. आजपर्यंत दरवर्षी 5,000 कोटी आमच्या MIDCमधल्या माझ्या कामगारांच्याकडनं, त्या मालकांकडनं हा त्या ठिकाणी पैसे घेतले जातात आणि त्या ESIसाठी पेड केले जातात. परंतु त्याचा फायदा माझ्या कामगारांना आहे का, माझ्या मालकांना आहे का? मालकाचे तर पैसे माझ्या कामगारांसाठी त्यांनी दिले, पण त्याचा फायदा मेडिकल व्यवस्थेसाठी ESIचं हॉस्पिटल असायला पाहिजे. ESIचं अजून हॉस्पिटल झालेलं नाही. 2016 चाकण इंडस्ट्रीमध्ये ESI लागू झाले, पण अद्यापही ESIचं हॉस्पिटल चाकणमध्ये उपलब्ध नाही. अजूनही लोकांना आऊन लिहावं लागतं, राठीने जावं लागतं, असे 2-3 ESIचे हॉस्पिटल त्या ठिकाणी त्यांना जावं लागतं. म्हणजे ही खूप मोठी शोकांतिका आहे. हे तर फक्त तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगितली. ह्याच्यानंतर अजून ज्या गोष्टी आहेत, आमच्या शासकीय जर इमारती तुम्ही जर पाहिल्या, ज्या इंग्रजांच्या काळामधल्या ज्या आहेत, त्या आज कोर्टाने त्यांना रिटर्नमध्ये लिहून दिलेले आहेत की तहसील ऑफिस तुम्हाला ते शिफ्ट करावं लागेल, अदरवाईज कधी पडेल सांगता येत नाही.
तुमचं प्रांत ऑफिसची काय परिस्थिती, तुमच्या तहसील ऑफिसची काय परिस्थिती, तुमचं रजिस्ट्रेशन ऑफिसची काय परिस्थिती, इथनं आपल्याला रोज त्या ठिकाणी मुद्रांक शुल्क भेटतो, त्याची परिस्थिती काय, आज बसायला लोकांना जागा नाही, पाणी प्यायला लोकांना त्या ठिकाणी सोय नाही आहे, वॉशरूमची एवढी बेकार परिस्थिती आहे की माणसांना वॉशरूमला जाता येत नाही, रोटरी क्लबने एवढं मोठं चांगलं वॉशरूम त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी बांधून दिलेले आहेत, परंतु हे मेंटेनसुद्धा त्यांना करता आलेलं नाही आहे. म्हणजे एवढी भयानक परिस्थिती त्या पूर्ण खेड शहराची असेल, आळंदी शहर असेल, चाकण शहर असेल. त्याच्यानंतर राजगुरू आपल्या महाराष्ट्रात नव्हे भारतामध्ये ज्यांनी देशासाठी आपले स्वतः बलिदान दिले ते आपल्या खेडचे शिवराम हरी राजगुरू, आज त्यांचं स्मारक नाही आपल्या इथं, एक छोटंसं स्मारक बसवले, त्यांच्यासाठी फक्त निधी येतो आहे, 160 कोटी आला, 170 कोटी आला, त्या निधीचं त्या निधीचं अजून युटिलायझेशन झालेलं नाही आहे. म्हणजे तुम्ही फक्त लोकांना गोलगोल गोलगोल करताय, विकास कामाच्या नावाने तुम्ही फक्त गप्पा मारताय, आणि प्रत्यक्षामध्ये कुठलाही विकास त्या ठिकाणी झालेलं दिसत नाही आहे. गेले 15 वर्ष या सत्तेवरती तुम्ही त्या ठिकाणी प्रस्थापित आहात, तर तुम्ही आम्हाला दाखवावं की बिफोर 15 इयर्स बॅक माझा तालुका काय होता आणि आफ्टर 15 इयर्स माझा तालुका आता काय. बिफोर आफ्टर आपण जे पिक्चर बघतो ते असायला पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये. मी विचार करतो ना, मी 10 वर्षापूर्वी कसा दिसत होतो, मी आज कसा दिसतोय, हे मला माझ्या फोटो पाहिल्यानंतर कळतं ना. तसं यांनी 10 वर्षापूर्वीचा 15 वर्षापूर्वीचा हा खेड तालुका कसा होता आणि आजचा खेड तालुका कसा होता. पण आता सध्याचे आमदार किंवा प्रस्थापित लोक बॅनरबाजी करतात की आम्ही हा निधी आणला, आम्ही हे मंजूर केलं, मग ते सगळं जातंय, नेमकं काय होतंय का नाही ते. आमची इथं सगळ्यात जास्त काय चालतं माहिती आहे, आमची इथं सगळ्यात जास्त टक्केवारी चालती. बर, आमच्या तालुक्यात टक्केवारी ही भयानक चालती आणि ती टक्केवारीच आम्हाला बंद करायची आहे. ही टक्केवारी मुक्त हा तालुका कसा होईल, त्याच्याशिवाय तिथल्या कामाचा दर्जा, तिथल्या लोकांचं डिसिप्लिन. आज प्रत्येक माझ्या इथं खेडमध्ये प्रांत, तहसीलदार, तलाठी, सर्कल ही जी पदं आहेत ह्या प्रत्येक माणसाला तिथं काहीतरी आर्थिक नियोजन करून त्या ठिकाणी बसावं लागतं आणि मग त्याच्या हव्यासपोटी ते सामान्य लोकांकडनं ते पैसे कलेक्ट करतात आणि सामान्य लोकांना वेठीस धरलं जातं त्या ठिकाणी. का तर ह्यांच्या बदलीसाठी ह्यांनी त्या ठिकाणी पैसे मोजलेले असतात आणि म्हणून हे सामान्य लोकांकडनं पैसे घेत असतात. त्याच्यामुळं जो कोणी अधिकारी येतो त्याला नॉर्मल पब्लिकचं काही घेणं पडलेलं नाही आहे. तो पैशावाला माणूस आला त्याला तिथे चहाच पाजणार, नॉर्मल माणूस आला हां काय काम, तो बाहेरच्या बाहेर त्याला काढणार. म्हणजे एवढी भयानक परिस्थिती खेड तालुक्याची आहे. त्याच्यामुळं शासकीय अधिकारीसुद्धा इथं दर वर्षांनी कोण तो चेंजच होत असतो. आमच्या इथं तहसीलदार किती वेळा गेले, प्रांत किती वेळा गेले, म्हणजे ह्याचं कारण काय. ह्याचं कारण लोकांना सगळ्यांना माहिती आहेत, पण लोक आपली भीतीपोटी कुणी काही बोलत नाही आहे. संधी येऊ द्या, संधीमध्ये निश्चितप्रमाणे त्या ठिकाणी लोक बदल करणार आहे. अशी परिस्थिती तालुक्याची आहे. म्हणजे एकंदरीत परिस्थिती गंभीर आहे आणि त्यावरती मला वाटतं आता तुमचंच नेतृत्व खंबीर आहे. पुढे जाऊन असा माझा प्रश्न आहे की एक्झॅक्टली सुधीर मुंगसेंचं खेड विधानसभेतील तरुणाईसाठी काय विजन असणार आहे. मी एक स्वतः उद्योजक आहे. मी गेली 30 वर्षापासून इंडस्ट्रीमध्ये काम करतो आहे आणि इंडस्ट्रीमधले मला सगळ्या बारकावे मला माहिती आहेत. परंतु इंडस्ट्री अशी गोष्ट आहे की तुम्ही किती वर्ष काम करा, वयाच्या 80 वर्षापर्यंत तुम्ही जरी काम करत राहिलं तरी तुमचं नॉलेज परिपक्व होत नाही आहे, असा इंडस्ट्रीचा रूल आहे आमच्या आणि त्याच्यामध्ये आम्ही काम करतो. आणि ह्या 30 वर्षामध्ये मी बरेचसे उद्योग व्यवसाय केलेले आहेत. म्हणजे मुळात मी एक शेतकरी होतो, माझं ग्रॅज्युएशन झालं, नंतर मी MBA केलं आणि आता मी PhD करतो आहे. म्हणजे हे सगळं करत असताना मी माझं इंडस्ट्री पण त्याचप्रमाणे अनेक प्रकारची इंडस्ट्री केलेली मी. म्हणजे मी पॅकेजिंगमध्ये काम करतो, प्लास्टिकमध्ये काम करतो, ॲल्युमिनियममध्ये काम करतो, मी शीट मेटलमध्ये काम करतो, आम्ही बऱ्याच सेक्टरमध्ये आम्ही मशिनिंगमध्ये काम करतो, बऱ्याच सेक्टरमध्ये आम्ही गेली 30 वर्षापासून काम करतो आहे. आणि हे काम करत असताना महत्त्वाचं काय आहे की जो माणूस आपल्या इथं काम करण्यासाठी येतो तो त्याला त्याचा त्या ठिकाणी फायदा झाला पाहिजे, त्याला सॅटिस्फॅक्शन व्हायला पाहिजे, त्याला समाधान वाटलं पाहिजे, त्याला प्रसन्नता वाटली पाहिजे. मी यांचे इथं काम करतो आहे त्याचं सगळ्या गोष्टी त्याच्या ते कुटुंब म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्या माणसाची जबाबदारी घेत असतो. आणि आता माझे सगळे तरुण असतात, माझे मित्र असतात, तर बऱ्याच मुलांना म्हणजे बऱ्याच माझ्या जे जवळचे बरीचशी जी गेल्या 30 वर्षापासून आम्हाला ज्यांचे जे संबंध आलेत अशा बऱ्याच मुलांना मी उद्योजक बनवायचं काम केलेले आहेत.
म्हणजे प्रत्येक मी कमीत कमी 40 ते 50 लोकांना मी माझ्या हिमतीवरती मी त्यांना इंडस्ट्री टाकून गेलेली गेले 10 वर्षामध्ये 10-15 वर्षामध्ये. कारण की 30 वर्षाचा काळ म्हणजे मी सेटल नव्हतो. मला सेटल व्हायला कमीत कमी 15 ते 20 वर्ष लागले. आणि पाठीमागच्या 10-15 वर्षामध्ये मी अशा 40 ते 50 माझ्या तरुण मित्रांना त्या ठिकाणी मी इंडस्ट्रीमध्ये आणलं. त्यांना प्रत्येकाला काम करायची संधी दिली. त्यांना कुठल्या प्रकारचं काम करायचं, कशाप्रकारे व्यवसाय केला गेला पाहिजे हे त्यांना त्याचं मी नॉलेज दिलं. आणि त्यांना माझ्याबरोबर 2 महिने मी त्यांना फिरवलं की ह्याप्रमाणे करा त्याप्रमाणे करा. मग असे करत करत 40 ते 50 उद्योजक त्या ठिकाणी मी निर्माण करू शकलो. आणि हे करत असताना आता आपल्या तालुक्यामध्ये आपल्या एवढी मोठी इंडस्ट्री आहे पण हाताला काम नाही आहे. आमचे तरुण जो युवक जे आहेत ते बेमान फिरतात. का तर आम्हाला इंडस्ट्रीमध्ये कोणी कामाला घेतलं जात नाही आहे. आणि कामाला घेतलं जात नाही का घेतलं जात नाही, का तर तिथं राजकीय विरोध असतो खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या कंपन्यांमध्ये असतो. आणि राजकीय विरोध असं असल्यामुळं कंपनीवाला काय करतो, कंपनीवाला म्हणतो की नाही आम्ही त्यांच्याशी बोललो आहे, हे असे राजकीय इथले प्रतिनिधी आहेत, त्यांनी आम्हाला ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याच्यामुळं आम्ही तुम्हाला तिथे एंटरटेन करू शकत नाही. अशा पद्धतीमुळं तिथले जे तरुण युवक आहेत त्या युवकांना त्या ठिकाणी काम मिळत नाही आहे. आता माझा एक मॅसेज सगळ्या तरुणांना असा आहे की बाबा जरी आपल्याला काम मिळत नसेल आपण एक उद्योजक होऊ शकता. त्या उद्योगासाठी त्याला जे काही प्रशिक्षण लागेल, त्याला जे काही बँक फायनान्सिंग लागेल, त्याला ज्या ज्या गोष्टी लागणार आहे भविष्यामध्ये ते निश्चितप्रमाणे सुधीर मुंगसे माझ्या युवकांच्यासाठी 100% त्या ठिकाणी तो करणार. नाही रोजगारची संधी भेटली पण त्यांना कुठला ना कुठला व्यवसाय करण्यासाठी मी त्या ठिकाणी जरूर मदत करणार आहेत. मला माझ्या तालुक्यामध्ये इंडस्ट्रीसाठी एवढा स्कोप आहेत. प्रत्येक घरातल्या माणसाला त्या ठिकाणी रोजगार मिळू शकतो. प्रत्येक घरातल्या माणसाला उद्योगधंदा करायची संधी मिळू शकते. असा त्या ठिकाणी हा खेड तालुका आहे. परंतु हा सक्षम बनवायचा तर त्याच्यासाठी नेतृत्व चांगलं पाहिजे. संधी मिळाली तर 100% त्या ठिकाणी मी करून दाखवल्याशिवाय राहणार नाही.